वेलकम टू सिविल एडिक्ट्स सो मित्रांनो परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवर आणि आपण गेल्या दोन दिवसापासून अॅनालिसिस करतो आहे एक मी दिलेलं फर्स्ट अॅनालिसिस होतं आहे सीचं आणि सेकंड अॅनालिसिस आपण पूर्ण टेक्निकल गोष्टींचा पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचं केलं होतं आणि आज आहे थर्ड अॅनालिसिस मी तुम्हाला देतो आहे आय डी सीचं कंपॅरिझन अॅनालिसिस कम्पॅरिजन ॲनालिसिस ऑफ टू शिफ्ट जे दोन शिफ्टचे जे जे, जे पेपर्स होते लास्ट आय थिंक ह्यामध्ये मी शिफ्ट थ्री शिफ्ट थ्रीचा पेपर जो आहे तो आणि आपला जो शिफ्ट वन ते दोन्ही पेपरचं कम्पॅरिझन ॲनालिसिस केलेलं आहे काय काय फरक होता काय काय फरक पडला दोन्ही शिफ्टमध्ये आपण हा सगळा फरक बघणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे माहिती आहे की कॉमन गोष्टी ज्या मी म्हणलो होतो ज्या चेंज होणार नाहीत त्या आहे जी के एम आय डी सी सिलेबस रिजनिंग इंग्लिश आणि मराठी बघा हे पाचही सब्जेक्ट जे नॉन टेक्निकल होते त्यामध्ये बरासा कॉमन पार्ट राहिलेला आहे खूप जास्त फरक नाही आहे वर खाली एखाद दुसरा क्वेश्चन्स फक्त वर खाली झाला आहे बाकी ऑलमोस्ट सेम आहे करंट अफेअर्स शिफ्ट तिन्ही शिफ्टला पडलेले आहेत दोन्ही तिन्ही जेवढे झालेले आहेत प्रत्येक शिफ्टला करंट अफेअर्सचा क्वेश्चन्स होते दोन कमीत कमी मिनिमम थ्री होते काही काही शिफ्टला पाचपर्यंत गेले ज्योग्रफीचा एक तरी क्वेश्चन होताच हिस्ट्रीचा एक होता इकॉनॉमीचा एक क्वेश्चन होता फ्रेंड्स इकॉनॉमी इकॉनॉमीचा एक क्वेश्चन होता स्पोर्ट्सचा एक क्वेश्चन होता करन्सीचा एक क्वेश्चन होता चायनाची करन्सी विचारली इजिप्तची करन्सी विचारली आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत थीम अँड स्कीम व्हेरी वेरी इम्पॉर्टंट फ्रेंड्स थीम अँड स्कीम तुम्ही जेव्हा डब्ल्यू आर डीला जाल ह्या गोष्टी करून जावा करन्सी थीम स्कीम, स्कीम स्पोर्ट्स बरेच विद्यार्थी विचारतात की जेव्हा डब्ल्यू आर डी येईल फक्त त्यामध्ये मेन्शन आहे की जी के येणार आहे पण ते कुठला असेल कसा असेल कुठला टॉपिक रिलेटेड असेल तर तुम्हाला ह्यावरनं अंदाज आला असेल हा पण जेईचा पेपर होता डब्ल्यू आर डी पण जेईच ची पोस्ट देणार आहे त्यामुळं तुम्ही ह्या रिलेटेड करंट अफेअर्स करू शकता हिस्ट्री जॉग्रफी स्पोर्ट्स करन्सी थीम आणि बेसिक तुमचं बेसिक कवर करण्यासाठी तुम्ही एक पुस्तक आहे करंट अफेअर्सचं किंवा स्ट्रॅटेक्जिकेचं म्हणून तो मनोहर मनोहर पांडे मनोहर पांडेचं एक बुक येतं पन्नास साठ रुपयाचं तुम्ही ऑनलाईन मागू शकता आणि स्टडी करू शकता किंवा लुसेंट जी के लुसेंट जी के पण बेस्ट आहे आणि मनोहर पांडे पण ठीक आहे म्हणजे तुमचं काम होऊन जाईल त्या रिलेटेड या बाहेरचं तुम्हाला काही करायचं नाही लेटेस्ट टू थाउजंड ट्वेंटी वनचं पुस्तक घ्या आणि त्या रिलेटेड तुम्ही डब्ल्यू आर डीसाठी पण हळूहळू प्रिपेअर करा एम आय डी सी एम आय डी सीचं तर तुम्हाला सांगायची गरज नाही ॲक्ट्स आणि सेक्शन्स दोन्ही सेम त्याच त्यास व्हरायटीचे क्वेश्चन्स बघायला भेटले आपल्याला यामध्ये रिझनिंग रिजनिंगमध्ये पण बघा सिरीज स्टेटमेंट कोडिंग डिकोडिंग क्लॉक्स क्लॉक्स आय थिंक ऐवजी आपल्याला ब्लड रिलेशनचा क्वेश्चन काही शिफ्टला बघायला भेटले ब्लड रिलेशनचे एक दोन क्वेश्चन ॲनॉलॉजी ॲनॉलॉजीचे दोन तीन क्वेश्चन्स बघायला भेटले ऑडमॅन आऊट असेल परत कंपॅरिजन असेल ओके तर हे सगळे तुम्हाला ॲनॉलॉजीचे क्वेश्चन्स दोन्ही तिन्ही शिफ्टला कॉमन होते त्यानंतर आहे इंग्लिश इंग्लिशचा पाठ बघायला गेलं तर अँटोनिम सिनॉनिम अँड ऑपोजिट हे पक्क ठरलेलं आहे आता की तुमचे एम पी एस सी असू दे किंवा एम आय डी सी असू दे किंवा डब्ल्यू आर डी किंवा पी डब्ल्यू डी तुम्हाला सिनोनिम अँटोनिम्स यायलाच पाहिजे त्यामुळं आत्तापासूनच एक रोजचे थोडे पाच पाच शब्द तुम्ही नेटवरून गुगलवरून किंवा कुठून पण तुमच्याकडे जर पुस्तक असेल इंग्लिशचं चांगलं तर तुम्ही त्यातून रोज पाच ॲटलीस्ट पाच वर्ड्स फाईव्ह वर्ड्स तुम्ही करा आणि परफेक्ट करा त्याचे मिनिंग सुडका ऑपोजिट्स सुडका फक्त पाच शब्दांचे जरी तुम्ही रोज केले असं ऑपोजिट्स मिनिंग्स आणि त्याचं एक सेंटेन्स फॉर्म करा त्याच्यावर ईडीएम बनवा तर तुम्हाला काय होईल तुमचा हा जो पार्ट आहे एक दोन क्वेश्चनचा आणि हा ईडीएमचा पार्ट आहे हा चांगला कवर होईल आणि तुम्हाला जे पॅसेजमधले जे मिनिंग्स जे शब्दांचे जे अर्थ आहेत ते तुम्हाला सहज कळतील हे करण तुम्हाला ऑलरेडी त्याचे सिनॉनिम्स किंवा अँटोनिम्स करून ठेवलेले आहे त्यामुळे तुम्हाला हा पण सोपा जाईल तर अशा प्रकारे तुम्ही फक्त वर्ड्स करून तुम्ही एवढं सगळं कवर करू शकता मित्रांनो तर त्यामुळं त्यावर फोकस करा आणि ॲक्टिव व्हॉईस ॲक्टिव आणि पॅसिव वॉईस जनरली ठरलेलं आहे एरर एररवाले जो पार्ट आहे की विच पार्ट कंटेन एरर पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री देतात आणि तुम्हाला एरर विचारतात तर असे पण क्वेश्चन्स बघायला भेटले आणि त्यानंतर आहे मराठी मराठीला पण सेम फक्त त्यामध्येच समानार्थी विरो विरोधार्थीचे शब्द विचारले परत म्हणी विचारल्या ईडीएमच एक दोन म्हणी कंपल्सरी असतात पॅसेज पॅसेज तर सगळ्यांचं ठरलेलंच आहे एम पी एस सीपासून तर असं होतं जवळपास नॉर्मल होतं म्हणजे जास्त फरक नाही आहे नॉन टेक्निकल अनालिसीसमध्ये आता आपण बघूया सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे फिफ्टी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये वेटेज कुठं चेंज झालं बघा वेटेज हा शिफ्ट वनचा इथं दाखवला आणि शिफ्ट टूचा मी साईडच्या टेबलला दाखवला आहे म्हणजे तुम्हाला इझिली कळून जाईल कम्पेअर करता येईल तुम्हाला दोन्ही शिफ्टमध्ये ओके तर बघा फर्स्ट मित्रांनो बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग मटेरियलचं जे वेटेज आहे शिफ्ट वनला ते आहे सात क्वेश्चन आणि शिफ्ट जे थ्री होतं ॲक्च्युली हे टू नाही आहे हा थर्ड शिफ्टचा पार्ट आहे शिफ्ट थ्रीला पाच क्वेश्चन्स आलेले आणि आर सी सी बघायला गेलो तर आपण ऑलमोस्ट सेम आहे सहा सहा क्वेश्चन म्हणजे जास्त चेंज नाही केलं आहे स्ट्रक्चर पार्टमध्ये आर सी सीच्या आणि the त्यानंतर एनवायरमेंट एनवायरमेंट खूपच म्हणजे मी म्हणतो इथं मॅक्सिममला गेलं आणि ऑलमोस्ट इकडं मिनिममला आलं तसंच होतं बघा टॉप सेवन सब्जेक्ट मी पहिल्यापासून सांगतो आहे कुठले कुठले ते लिहून घ्या टॉप सेवन सब्जेक्ट्स जर तुमचे बघायला गेले तर फर्स्ट आहे सॉईल मग आहे इरिगेशन अँड हायड्रोलॉजीला मी एकच कन्सिडर केलं आहे आणि ह्याला म्हणलं आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल ॲनालिसिस सॉइल मेकॅनिक्स सॉइल मेकॅनिक्स एनवायरमेंट फ्ल्युविड फ्ल्युईड मेकॅनिक्स त्यानंतर एक हे ज जल, हे झाले पाच टोटल बिल्डिंग मटेरियल एक घ्या बिल्डिंग मटेरियल आणि आर सी सी आणि तुम्ही एस ऐवजी एस ए किंवा सॉम दोन्हीपैकी कुठलाही एक सब्जेक्ट पकडू शकता असे करून तुम्हाला हे टॉप सेवन एट सब्जेक्ट जे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल सेवन टू एट सब्जेक्ट तुमचे परफेक्ट असणं गरजेचे आहेत मित्रांनो कारण बघा त्याच सब्जेक्टवर फिरून फिरून जास्त क्वेश्चन विचारले गेलेत हायवे कॉमन आहे सेवन आणि सेवन आर सी सी सारखाच कॉमन राहिलेला आहे नंतर सगळ्यात मोठा फरक दिसला तो सॉईल मेकॅनिक्सला सॉईल मेकॅनिक्सला सहा क्वेश्चन विचारलं त्या शिफ्ट वनला दुपारच्या आणि संध्याकाळच्या आय थिंक शिफ्ट थ्रीला इलेवन क्वेश्चन्स बघायला भेटले म्हणजे सॉईल मेकॅनिक्स ज्यांचं स्ट्रॉंग होतं त्यांनी डेफिनेटली एक एज बाकीच्या स्टुडंट्सपेक्षा घेतलेला आहे आणि फ्लुइड मेकॅनिक्स बघायला गेलं तर सेमच राहिलेलं आहे वेटेज जास्त फरक नाही आहे त्यामुळं आणि सगळा पार्ट थिअरीचा असल्यामुळं फ्लुइड मेकॅनिक्सचे काही न्यूमॅरिकल्स सॉल्व करायची वेळ आली नाही त्यामुळं पेपर वॉज व्हेरी व्हेरी इझी ऑफ ऑल शिफ्ट्स ना की फक्त शिफ्ट वन ऑर टू ऑर थ्री पण सगळ्या शिफ्टचे क्वेश्चन्स सोपे होते टेक्निकलचे थिअरीच होती फक्त आणि त्यामुळं मुलांना जास्त वेळ लागला नाही क्वेश्चन सॉल्व्ह करायला एकदम फटाफट -फड़ सुटलेले असतील क्वेश्चन बघूनच सुटले असतील काही काही तर अशा प्रकारचे जवळपास पेपर एम आय डी सीने काढला होता स्टील स्ट्रक्चर बघायला गेलं तर थ्री अँड थ्री क्वेश्चन्स एस ए स्ट्रक्चर ॲनालिसिसला पण एक एक क्वेश्चन होता सॉमला बघा दोन होता इथं एक आहे सॉमचं पण वेटेज कमी केलं पुढच्या शिफ्टला इरिगेशन पण सेम ऑलमोस्ट म्हणू शकता तुम्ही सिक्स अँड फाय क्वेश्चन आणि सगळ्यात मोठा चेंज बघायला भेटला शिफ्ट वन अँड थ्रीमध्ये तो होता सर्वे सर्वे जो पार्ट होता शिफ्ट आय थिंक दुपारच्या शिफ्टला सर्वेचा पार्ट झिरो होता झिरो ऑलमोस्ट म्हणजे सर्वेचा एकही क्वेश्चन फक्त एक, एक मॅपवर सोडला एखादा क्वेश्चन आय थिंक एखादा क्वेश्चन मॅपवरचा बघायला भेटला होता त्यानंतर सर्वेवर क्वेश्चन होता पण शिफ्ट थ्रीला बघा पाच ते सहा क्वेश्चन्स सर्वेचे विचारले होते त्यामुळं सर्वे पण ज्यांनी ज्यांनी केला होता त्यांना एक डेफिनेटली बेनिफिट भेटले या शिफ्टला ठीक आहे तर खूप सिंपल पेपर होते दोन्ही पण वेटेज शिफ्ट वन शिफ्ट टू आता तुम्हाला कळालं असेल की कम्पेअर करून की कुठं फरक पडला मित्रांनो आणि कुठले सब्जेक्ट आता तुम्हाला करायला पाहिजे डब्ल्यू आर डीसाठी डब्ल्यू आर डीसाठी असं करू नका की हा सब्जेक्ट मी सोडणार सर्वे मग ह्याला भेटायच्या इरिगेशनला तर मी इरिगेशन, इरिगेशन करणार नाही एवढे जेवढे दाखवले आहेत लिस्टमध्ये एवढे सगळे सब्जेक्ट तुमचे परफेक्ट पाहिजे आणि तर नंतरच तुमचे क्रॅक करण्याचे बघा आपल्याला पास होऊन नुसतं चालणार नाही एक्झाम आपल्याला क्रॅक करायचे तरच पोस्ट मिळणार आहे तुम्ही काटावर आला किंवा एक मार्काने राहिली दोन मार्काने राहिली नो बडी केअर्स त्यानंतर तुमचं लाईफ जसं आहे तसंच राहणार आहे तुमचे एक मार्काने राहू दे किंवा दोन मार्काने राहू दे ठीक आहे लाईफमध्ये फरक तेव्हा पडेल जेव्हा तुमच्याकडं पोस्ट येईल तेव्हा विचारतील लोक तुम्हाला जेव्हा पोस्ट येईल सो यू हॅव टू स्टडी टू क्रॅक द एक्झाम नॉट टू जस्ट रीच टील रीच टिल एज एजपर्यंत एज पोचायचं नाही आहे पार करायचं पूर्ण ठीक आहे त्यामुळं थोडं एफर्ट्स घ्या अजून थोडे आणि जसं बघायला भेटलं कॉम्पिटिशन टफ झालं आहे कॉम्पिटिशन ऑलमोस्ट आता सगळे नॉन टेक्निकलचं पार्ट पण चांगलं करत आहे नॉन टेक्निकलमध्ये पण त्यामुळं तुम्हाला दोन्ही पार्ट चांगले ठेवणं गरजेचं आहे तुमचं स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे तर आता आपण बघणार आहे बघा जी के क्वेश्चन दोन्ही शिफ्टचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलं मेसेज आले की आ, आप की तुम्ही सगळे नॉन टेक्निकल क्वेश्चन्स पण सॉल्व करा त्यामुळं मी डिसिजन घेतलं आहे की ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन्स फास्टमध्ये आन्सर्स आणि त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स सॉल्व करून देईन दोन्ही शिफ्टचे क्वेश्चन आन्सर्स असतील नॉन टेक्निकलचे ॲटलीस्ट जी के क्वेश्चन्स मला एम आय डी सीचे क्वेश्चन्स भेटलेले नाही आहेत अजून एम आय डी सीचे पण जे जसे येथील सेक्शन्स विचारले असतात तर एम आय डी सीचे सेक्शन्स विचारले होते आई थिंक किती सेक्शन होते तर सगळ्यांना माहिती सिक्स्टी नाईन सेक्शन्स एम आय डी सीला असतात तर असे सिंपल सिंपल क्वेश्चन्स विचारले होते एम आय डी सी रिलेटेड मी त्यात पडणार नाही आहे कारण आता आपल्याकडं जे समोर आहे आपण ते बघूयात जी केचे क्वेश्चन्स आपल्याला भेटलेले आहेत जी केचे ऑलमोस्ट दोन्ही शिफ्टचे क्वेश्चन्स मी कवर केलेले आहेत आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिफ्ट थ्रीचा जे क्वेश्चन पेपर आहे तो पण आपण अॅनालिसिस आपण त्याची पण बघूया जेवढं पण करता येईल ठीक आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकेल पाहिलं तर तुम्ही पॉज करून करून किंवा तुम्हाला ब्रेकमध्ये बघायचं तर ब्रेकमध्ये थोडं थोडं करून बघू शकता व्हिडिओ कारण परत मी ह्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार नाही आहे आत्ताच जे काय ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल ठीक आहे तर बघा दोन्ही शिफ्टमध्ये काय फरक होता पद्मविभूषण दोन्ही शिफ्टला विचारलं होतं जसं मी म्हणलं होतं पहिल्या पार्टमध्ये की पद्मविभूषण विचारलं होतं टू थाउजंड ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी दो दोन्ही इयरचं तुम्ही पद्मविभूषण करायला पाहिजे आणि अशा अवॉर्ड्स ज्यात पद्मविभूषण पद्मश्री किंवा भारतरत्न हे सगळे अवॉर्ड्स मी म्हणतोय अवॉर्ड्स रिलेटेड क्वेश्चन अवॉर्ड्स आवार्थ अर्जुन अवॉर्ड असेल स्पोर्ट्स आता जे आत्ताचे ऑलिम्पिक्स जा झाले त्याचे जे अवॉर्ड्स असतील ते सगळे अवॉर्ड्स रिलेटेड क्वेश्चन तुम्ही ह्या शिफ्टमध्ये कुठल्याही पुढच्या एक्झामसाठी करताना डेफिनेटली ह्या पार्टवर तुम्ही भर द्या त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ऑफ महाराष्ट्रा वॉज इन द इयर आय थिंक नाईन्टीन सिक्स्टी वन ह्याचं उत्तर होतं आणि आर बी आयने लोन दिलं होतं मार्च दोन हजार वीसला कुठल्या कशासाठी दिलं होतं ते विचारलं होतं ते कोविडसाठी ॲक्च्युली हेल्थ केअरसाठी दिलं होतं आणि हे म्युच्युअल फंड्समध्ये त्याचं हे केलं होतं टोटल आर बी आयनी लोन दिलं होतं ते म्युच्युअल फंडसाठी आणि ॲक्च्युली ह्याचं कारण होतं हेल्थ केअर इम्प्रूव्ह करायचं आपल्याला हे कोविड ची जी कंडिशन आली होती त्यासाठी आपण हे ॲक्च्युली फिफ्टी थाउजंड सी आर फिफ्टी थाउजंड सी आर लोन आर बी आयने प्रोव्हाइड केलं तर त्यानंतर कोयना डॅम कोयना डॅम कुठं मित्रांनो सगळ्यांना माहिती यार महाराष्ट्र त्यानंतर सेंट्रल आ, सेंट्रल, सेंट्रल कृषी मिनिस्टर सेंट्रल मिनिस्टरचा जो क्वेश्चन होता हा एक्झॅक्ट मला आठवत नाही किंवा एक्झॅक्ट माहीत नाही आहे तर जो पी डी एफ ज्यांनी सेंड केलं तर ते एकदा तुम्ही गुगलवरून गुगलवरून चेक करा हा क्वेश्चन की काय होता एक्झॅक्टली कारण क्वेश्चन नीट काळ नसल्यामुळं मी फक्त त्याचा क्वेश्चन लिहिलेला आहे बाकी त्याचं सोल्युशन तुम्ही गुगलवर चेक करा कारण एक्झॅक्ट जो क्वेश्चन आहे तो माहीत नाही चुकीचं जर जा, मी इथं काय सांगितलं तर परत तुम्ही तेच लक्षात ठेवाल त्यापेक्षा मी सांगणार नाही आहे जे करेक्ट आहे ते तुम्ही गुगलवरनं शोधा आणि ते पाठ करा कारण करन्सी ऑफ इजिप्त इजिप्तची करन्सी विचारली आहे इजिप्तची करन्सी विचारली आहे मित्रांनो बघा तर काय आहे पाऊंड पाऊंडमध्ये मेजर करतो आपण पाउंड जसं आपल्या इकडे इंडियन रुपीज आहे तर ते पाऊंड आहे तर एक पाऊंड एक इजिप्शियन पाऊंड म्हणजे किती रुपये हे पण विचारले तर वन पाउंड वन पाउंड इज इक्वल टू ऑलमोस्ट फायू रुपीज पाच रुपये म्हणजे एक पाउंड म्हणजे बघा पाच रुपयांनी ऑलमोस्ट पुढे आहेत ते फोर पॉईंट सिक्स एट इंडियन रुपीज ठीक आहे तर हे इजिप्तवर क्वेश्चन पडला होता त्यानंतर यू ए एफ ईची जी फुटबॉल टुर्नामेंट झाली होती ती कुणी जिंकली यामध्ये जी विनर टीम आहे ती इटली होती आणि जी रनरअप होती म्हणजे सेमीफायनल किंवा सॉरी फायनलला इटली बरोबर जी खेळणारी टीम होती रनर अप ती होती इंग्लंड इंग्लंड होती ठीक आहे तर ही युरोपियन कंट्रीजमध्ये खेळण्यात आलेलं होतं यू ए एफ ई टुर्नामेंट इटलीनी जिंकली होती वन झिरो सेवन्थ इंडियन नॅशनल काँग्रेस कॉन्फरन्स कुठं झाली होती तर ती होती बँगलोरला कर्नाटकाच्या ॲग्रीकल्चर सायन्स कॉलेजमध्ये बेंगलोरमध्ये वन झिरो सेवेंथ इंटरनॅशनल इंडियन सायन्सची जी कॉन्फरन्स होती ती वन झिरो सेवन बँगलोरला होती आणि वन झिरो एट विचारलं तर वन झिरो एटची जी कॉन्फरन्स आहे ती होणार आहे पुणे आणि ती पण सिम्बॉयसिस सिम्बॉयसिस इंटरनॅशनल uh, जी युनिव्हर्सिटी आहे सिम्बॉयसिस फेमस कॉलेज आहे पुण्याचं तिथं एकशे आठ वन झिरो एट इंडियन सायन्स काँग्रेसची जी कॉन्फरन्स आहे तिथं होणार आहे किंवा जे म्हणतो इंडियन सायन्सची जी परिषद आहे ती मिटिंग वन झिरो एटची कुठं होणार आहे पुणे सिम्बोयसिसला करन्सी ऑफ चायना हा शिफ्ट दुपारच्या शिफ्टचा पे क्वेश्चन होता आणि करन्सी ऑफ इजिप्ट हा लास्ट शिफ्टचा क्वेश्चन होता करन्सी ऑफ चायना काय रेन मी मे, रेन मिन बी तर हा करन्सी ऑफ चायना आहे मिन बी तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या आता ह्यावरणं तुम्हाला लक्षात आलं असेल की करन्सीज खूप विचारत आहे की चायनाची झाली जपानची यन आहे परत इंडियाची रुपीज आहे श्रीलंकाची जे काय असेल ते तुम्ही टोटल एका लिस्ट बनवा नोट्स बनवा त्याची शॉर्टमध्ये कारण कुठल्याही पुढचे एक्झाम आल्या तर तुम्हाला इझिली ते तुम्हाला कळायला पाहिजे आणि जरी त्यामध्ये वेळ नाही लागायला पाहिजे विचार करत जर आपण काय करतो विचार करतो ऑप्शन्स बघतो नीट त्यामध्ये पण खूप सार टाईम जातो तर तुम्हाला झटकीपट आला पाहिजे आता त्यामुळं तुम्ही पहिल्यापासून रेडी राहा इनक्रेडिबल इंडिया वॉज अ थीम ऑफ विच मिनिस्ट्री कुठल्या मिनिस्ट्रीची थीम आहे इनक्रेडिबल इंडिया तर ऑप्शन्स वेगळे होते स्वच्छ भारत अभियान इंडिया टुरिझम तर इंडिया टुरिझम टुरिझमसाठी आपण जे थीम वापरले ते इनक्रेडिबल इंडिया थीम ऑफ डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओची जी आत्ताची टू थाउजंड ट्वेंटी वनची जी थीम आहे ती विचारण्यात आली होती टू बिल्ड अ फेरियर अँड हेल्दीयर वर्ल्ड आपल्याला पूर्ण सुखाचा आणि कसं आहे समृद्धी म्हणतो ना आपण टोटल हेल्दी हेल्दी अँड फिअर वर्ल्ड आपल्याला बिल्ड करायचं आहे ॲट दी ट्वेंटी ट्वेंटी टू सो इट वॉज द थीम ऑफ डब्ल्यू एच ओ आणि बरेच वेगळेवेगळे ऑप्शन्स होते तर तुम्ही त्यात पडणार नाही आता मी त्यात पडणार नाही सॉरी तर तुम्ही सगळ्यात थीम्स आता तुम्हाला लक्षात आलं असेल थीम्स थीम्स स्कीम्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही एका पेपरवर गुगलवरून किंवा कुठून पण तुम्हाला जे दुसऱ्या चॅनलचे व्हिडिओज असतील तुम्ही ज्यांना फॉलो करता जी के रिलेटेड तर तिथून घ्या किंवा ते पुस्तकं जे मी सांगितलं ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्ही डिटेलमध्ये ह्याचे नोट्स काढू शकता आणि कांदार फोर्ट कांदार फोर्ट हे कुठं आहे तर हे महाराष्ट्रामध्ये कांदार फोर्ट सिच्युएटेड आहे तर बऱ्याच जणांना डाऊट होता ह्याच्यावर पण विचारलं तर टेलिग्रामवर तर नांदेड नांदेडमध्ये नांदेड मध्ये नांदेड महाराष्ट्रामध्ये काय आहे कांदर पोर्ट तर टोटल हे झालं तुमचं परत अजून एक विचारला होता क्वेश्चन हू वॉज राजेंद्र किशोर पांडा राजेंद्र किशोर पांडा कोण होते तर हे आपले इंडियन, इंडियन पोएट आहेत म्हणजे कवी आहेत एक इंडियन पोएट म्हणतो आपण आणि हे कुठल्या लँग्वेजमध्ये कविता करतो किंवा पोएट आहेत ते ओडिसा ओडिसामध्ये किंवा ओडिया म्हणतो आपण त्यांच्या लँग्वेजला ओडिया लँग्वेज सो ओडिया पोएट वॉज द राईट आन्सर गोल्डन फायबर वॉज द नेम गिवन टू विच क्रॉप कुठल्या क्रॉपला गोल्डन फायबर पण नाव दिलेलं आहे बघा मला तर वाटेल हा के बी सीचं क्वेश्चन आहे कोण बनेगा करोडपती जो अमिताभ बच्चनचा शो आहे त्यामध्ये के बी सीमध्ये हा क्वेश्चन विचारला होता एकदा गोल्ड गोल्डन फायबर हा कुठल्या क्रॉपला नाव दिलेलं आहे तर हे ज्यूटसाठी ज्यूट ज्यूटसाठी त्यामध्ये ऑप्शन होते शुगर केन होतं आय थिंक कॉटन होतं ज्यूट होतं तर जूट इज द राईट आन्सर ओके त्यानंतर पिंक प्रोटेक्शन पिंक प्रोटेक्शन बघा पिंक प्रोटेक्शन हे काय आणि हे कुठं चालू केलं आहे पिंक प्रोटेक्शन म्हणजे काय बघा पिंक कलर जनरली आता तुम्हाला ह्याचा जा, बेसिक्स जास्त सांगत नाही फक्त वाचून दाखवतो हे कुठल्या राज्यांनी चालू केलं आहे केरळाने चालू केलं आहे तर काय आहे ॲक्च्युली ह्याच्या मागं कन्सेप्ट केरळा पोलीस इंट्रोड्यूस पिंक बीट पेट्रोल फॉर एन्हॅन्सिंग द सेफ्टी ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन पब्लिक प्लेसेस ओके तर केरळ पोलिसनी पिंक बीट किंवा पिंक प्रोटेक्शन हे पेट्रोल्स चालू केलं म्हणजे काय असतं ह्यामध्ये बघा ह्यामध्ये जे मुली आहेत किंवा वुमेन आहेत महिला आहेत आपल्या देशातल्या देशा, भगिनी आहेत त्यांना ट्रेनिंग दिली जाते त्यांना ट्रेनिंग दिल्या तर त्यांना स्ट्रॉंग बनवलं जातं कारण काही असे बेकार लोकं पण आहेत आपल्या देशामध्ये जे मुलींवर अत्याचार करतात तर अशा लोकांना ट्रीटमेंटची काही गरज आहे त्यामध्ये त्यामध्ये आपल्या भगिनींना प्रोटेक्शनची गरज आहे त्यामुळे हे पिंक प्रोटेक्शन जे आहे कन्सेप्ट केरळाने चालू केला तर जवळपास कन्सेप्ट हीच होती की महिलांचं प्रोटेक्शन हा हो, जास्तीत जास्त जे वाईट ग गोष्टी घडत आहे राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये तर त्या घडू नये तर त्यामुळं ही कन्सेप्ट चालू